डब्ल्यूएच न्यूज़र, मैं आपके साथ हूँ शीतल खवसे। एक नजर डालते हैं आज की हेडलाइंस पर। आज की खबर काटोल से है। नरखेड़ तहसील में जल स्तर काफी घटा है, इसे ध्यान में रखकर पानी फाउंडेशन ने जल स्तर को बढ़ाने के लिए अभियान चलाया। तहसील के मलापुर के सरपंच के साथ ग्राम वासियों ने अपना श्रम दान दिया। नागपुर पदवीधर मतदार संघ युवा उम्मीदवार संदीप बांबल के साथ शिक्षकों ने भी अपना श्रमदान देकर पानी फाउंडेशन को मदद की। कारंजा तालुका में जोरवाड़ा गांव में भी पानी फाउंडेशन ने अभियान चलाया। ग्रामवासियों के साथ कृषि विभाग तथा शिक्षक व कर्मचारियों ने भी फाउंडेशन कार्यक्रम में हिस्सा लिया। देखते काटोल विभाग के रिजवान की मैं रिजवान डब्ल्यूएच न्यूज़ में आप सबका स्वागत करता हूं। आज नरखेड़ तालुके के एक छोटे से गांव मालापुर में पानी फाउंडेशन की तरफ से एक कार्यक्रम रखा गया है। लोगों को ये बताने के लिए कि किस तरह से हम पानी को एक सेव कर सकते हैं, बचा सकते हैं, और किस कौन कौन से साधन हम उसके लिए वापर सकते हैं, यूज़ कर सकते हैं, उसी को देखते हुए आज मालापुर के जैसे छोटे से गांव में पानी फाउंडेशन की तरफ से ये कार्यक्रम चल रहा है, उसी बारे में आज हम बात करेंगे इसी गांव के सरपंच से कि उस पर उनका क्या कहना है। डब्ल्यूएच न्यूज़ में आपका स्वागत है। नमस्कार सर, मी अंकुश दुर्वे, सरपंच ग्राम पंचायत मालापुर। माझ्या गावामध्ये 7 एप्रिल 2019 मध्यरात्री 12:05 पाणी फाउंडेशनचे कामं सुरू आहेत। पाणी फाउंडेशनचं मध्ये सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेमध्ये भाग घेण्यामागचा उद्देश आमचा की भूगर्भामधील जे पाण्याची पातळी आहे ती वाढवण्यासाठी आणि गावातील विहिरींची जे लेवल आहे पाण्याची ती खोली गेल्यामुळं आणि त्यासोबतच गावामध्ये एकोपा आणि लहान मुलांवरती संस्कार की एकीचे बळ काय आहे ह्या सगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी आम्ही पाणी फाउंडेशन अंतर्गत सत्यमेव जयते वॉटर कप या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे। कृषीपासून कारंजा घाटगे तालुक्यामध्ये तालुका कोऑर्डिनेटर म्हणून काम पाहत आहे। तर जौरवाडा या गावांनी 7 तारखेला रात्री 12 काम सुरू केलं। आपली ही 45 दिवसाची जी स्पर्धा आहे, 12 त्यांनी काम सुरू केल्यापासून सतत त्यांनी कोणी लोक येऊ की नाही येऊ, जे प्रशिक्षणार्थी आहे, जे गावातले काही लोक आहे ज्यांना पाण्याची खरंच जाणीव झाली आहे, त्यांनी बाकीच्या लोकांची वाट न पाहता हळूहळू काम सुरू ठेवलं आणि सातत्यामध्ये हळूहळू लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पण त्यांना मिळत आहे। आज इथे महाश्रमदानाचं सुद्धा त्यांनी नियोजन केलं, त्यासाठी पंचायत समितीची उमेद अभियानाची टीम, त्यानंतर बाहेरगाववरून सुद्धा इथे बरेच लोक आलेले आहे। मग ते आजूबाजूच्या गावातले सेलगाव लवणीसारखे असेल, त्याच्यानंतर राजुऱ्याचे इथे परत व्यक्ती आले, नागपूरवरून व्यक्ती आलेले आहे, असे आजूबाजूचे व्यक्ती येऊन गावातल्या लोकांचा त्यांनी आणखी उत्स्फूर्त प्रतिसाद वाढवला आणि बऱ्यापैकी काम पण त्यांनी कव्हर केलं। मशीनचं घनमीटर बऱ्यापैकी इथे कव्हर होत आहे। या कार्यक्रमातून फक्त गाव पाणीदारच होऊ शकत नाही, त्याच्यातून आपल्या गावचे भरपूर विकास होऊ शकतात। याच्या माध्यमातून आपण जे 20 वर्षात करू शकत नाही ते आपण 45 दिवसामध्ये आपल्या याचं टार्गेट पूर्ण करू शकतो आणि जे बक्ष याच्या माध्यमातून आपण एवढं काही करू शकतो की आपल्या गावाला सुखी आणि संपन्न करू शकतो असं मला वाटतं। आणखी या कार्यक्रमाबद्दलची काही रूपरेषा असेल तर काही सांगू शकता? रूपरेखा म्हणजे जर असं जर केलं आपण प्रत्येकाने जर सपोर्ट दिला या कामासाठी तर इतकं काही होऊ शकते की जेणेकरून गावचा भरपूर विकास होऊ शकतो। यहाँ पे जुड़े हैं मनोज भाऊ कोठे, ग्रामपंचायत सचिव मालापुर। आइए जानते हैं उनसे भी कुछ के जो ये पानी फाउंडेशन यहाँ पे मालापुर गांव में चलाया जा रहा है तो उसके बारे में कि किस तरह से आगे चलकर हमें पानी जैसी कठिन समस्याओं से समाधान मिल सकता है। सर आपका डब्ल्यू एच न्यूज़ में बहुत बहुत स्वागत। नमस्कार सर, माझं नाव मनोज पंजाबराव कोठे, मी या ठिकाणी ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे। पाणी फाउंडेशन अंतर्गत वॉटर कप स्पर्धा ही 8 एप्रिल ते 22 मेपर्यंत ठेवण्यात आलेली आहे। त्यानिमित्त आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी म्हणजे इथं जी पाण्याची समस्या आम्हाला जाणवत होती त्या सगळ्यावर आम्ही पाण्याची आताही आपल्या सार्वजनिक विहिरीची जी पाण्याची लेवल आहे ही खूप कमी आहे आणि पाणी आता 4 दिवसातून एकदा असं पाणी आम्ही गावकऱ्यांना पुरवठा करतो। तर ह्या सगळ्या जे आम्हाला ऑलरेडी पाण्याचा खूप प्रॉब्लेम होता आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आम्हाला एक चान्स मिळाला। या स्पर्धेत आता आम्ही जे कामं केलेले आहेत, CCTV कामं केलेले आहेत, ढाळीचे बांधकाम केलेलं आहे, त्याच्यानंतर विहीर पुनर्भरणचे कामं घेतले आहे, गाव तलाव खोलीकरणचे कामं घेतलेले आहेत। या सगळ्या कामातून आता जे आम्हाला आमच्या गावाला जे पाण्याचा फायदा होईल हे तर आहेच, परंतु त्याही व्यतिरिक्त गावामधला जो एकोपा आहे तो कायम टिकावा अशी आमची अपेक्षा आहे। गावामध्ये सर तुम्हाला सांगतो
की लहान मुलं म्हणजे पहिल्या दिवसपासून लहान मुलांचा इतका मोठा सहभाग आहे, लहान मुलं आणि वयोवृद्ध लोक या सगळ्यांचा खूप जास्त या कायच्या स्पर्धेमध्ये सहभाग मिळाला आम्हाला आणि त्यांच्यामुळे आमचा उत्साह खूप वाढलेला आहे. नरखेड तालुक एक मालापुर मालापुर जैसे छोटे गांव में पानी फाउंडेशन की तरफ से जो कार्यक्रम चलाया जा रहा है उसी के बारे में बातचीत करने के लिए हम यहां पर आए हुए हैं. हमने देखा कि यहां पे हर छोटा बड़ा बुज़ुर्ग जवान हर कोई यहां पे अपना श्रमदान देने में लगा हुआ है. वहीं हम आज बात करेंगे संदीप सर से. सर आपका WH News में स्वागत है. धन्यवाद सर. ये जो पानी फाउंडेशन की तरफ से ये जो कार्यक्रम यहाँ पे चलाया गया है मालापुर गांव में, और मालापुर गांव जैसे ऐसे बहुत से गांव है जहाँ पर ऐसे कार्यक्रम चल रहे हैं, तो ऐसा आपको क्या लगता है कि फ्यूचर में अपने को इससे कुछ ऐसा बेनिफिट मिलने वाला है? बेनिफिट यानी आज पानी की जो लेवल है वो इतने नीचे गई है कि अपन जो वेरायटी आहे जैसे बोर कर रहे अपन इतने अंदर नीचे पानी गया है बोर कि बोर अपन कर रहे तो भी पानी नहीं लग रहा, तो ये कठिन समस्या है. आने वाले भविष्य में जैसे अपने नेक्स्ट जनरेशन जो है उनको समस्या ना हो इसीलिए अपन आज ये सब कर रहे हैं, जैसे कंजर्वेशन ऑफ वाटर. लोगों में भी जन जागृति दिख रही है. आज आप देखिए मेरे पीछे इतने सारे लोग हैं, स्टूडेंट्स है, NSS NCC मराठा लॉन्सर और काटोल के और मेरे बहुत से दोस्त यहाँ पे आए जो अपना काम धाम सब छोड़ के यहाँ पे पूरा ग्राउंड लेवल पे काम कर रहे हैं. तो इससे अपने को भविष्य में ये समस्या उद्भव जो होने वाली है उसको निजात पाने के लिए अपन ये सब कर रहे हैं. ये थे संदीप सर जिन्होंने WH News पे अपना मनोगत व्यक्त किया. कैमरामैन गौरव नाइक के साथ मैं रिजवान, WH News काटोल. आज के लिए बस इतना ही, कल फिर मिलेंगे एक नई खबर के साथ. हमारे चैनल को फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम पर देखें और लाइक सब्सक्राइब करें. हमारी न्यूज़ आप www.worldindianews.com